नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो एल एल बी ई टी थ्री इयरचा रिझल्ट लागलेला आहे त्याचबरोबर आपल्यासमोर रँक फाईलही आलेली आहे आणि आपण त्यावर टॉप लॉ कॉलेजेसचा कट ऑफ किती लागणार आहे याबाबत चर्चाही केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपल्यासमोर दोन ते तीन दिवसामध्ये कॅपचा स्केड्यूल येणार आहे त्याप्रमाणे त्या आपल्याला ई टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर कॅबचे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो कॅबचे ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपल्याकडे कोणकोणते कागदपत्र असायला हवेत याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी थ्री इयर आणि लॉ सी टी फाय इयरची जर तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि रेग्युलर चॅनलला फॉलो करत चाला कारण विद्यार्थी मित्रांनो सी टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवर रोज नवीन नवीन अपडेट येत असतात आणि या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो लॉ ई टी थ्री इयर करता तुमच्याकडे सर्वप्रथम एस एस सीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट बोर्डामधून एस एस सी पूर्ण केली असेल तर तुमच्याकडे मार्कशीट अर्न असणं आवश्यक आहे परंतु तुम्ही जर सी बी एस सी बोर्डातून एस एस सी केली असेल किंवा आय सी एस बोर्डातून एस एस सी केली असेल किंवा आय जी सी एस सी बोर्डातून एस एस सी केली असेल किंवा आय बी बोर्डातून एस एस सी केली असेल तर तुमच्याकडे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे काय तर सी बी सी बोर्ड आय सी सी बोर्ड आय जी सी सी बोर्ड आणि आय व्ही बोर्ड या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर ग्रेडमध्ये मार्क्स असतात तर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये जे ग्रेडमध्ये मार्क्स आहेत ते मार्क्स अंकामध्ये दिले जातात म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संबंधित कॉलेज संबंधित महाविद्यालयात जाऊन कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळवायचं आहे त्याबाबत आम्ही लवकरच व्हिडिओ चॅनलवर अपलोड करणार आहोत तुम्हाला कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं याची संपूर्ण माहिती देणार आहोत परंतु विद्यार्थी मित्रांनो माझं सजेशन तुम्हाला असेल की तुम्ही संबंधित कॉलेजमधून कन्वर्जन सर्टिफिकेट तयार करून घ्या त्या कन्वर्जन सर्टिफिकेटवर त्या कॉलेजचा शिक्का असतो त्यामुळे ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे बारावीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे किंवा तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा केला असेल तर तुमच्याकडे त्याचं मार्कशीट असणं आवश्यक आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी एच एस सी महाराष्ट्र स्टेट बोर्डातून केली आहे त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेटची गरज नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड आय सी एस सी बोर्ड आय जी सी एस सी बोर्ड आणि आय बी बोर्ड यामधून एच एस सी केलेली आहे त्यांच्याकडे कन्व्हर्जन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या संबंधित कॉलेजमध्ये मिळणार आहे महाविद्यालयात मिळणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता एच एस सीचं मार्कशीटही तुमच्याकडे आहे आता एल बी थ्री इयरसाठी तुम्हाला डिग्रीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांची डिग्री ही जुनी असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे तीनही वर्षाचे संपूर्ण मार्कशीट असणं आवश्यक आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी सेमिस्टर पॅटर्नमध्ये डिग्री केली असेल तर त्यांच्याकडे संपूर्ण सेमिस्टरचे मार्कशीट असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिग्री ही महाराष्ट्रातून केली असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून केली असेल तरी तुमच्याकडे कन्वर्जन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे म्हणजे डिग्री सर्टिफिकेटकरता कन्व्हर्जन सर्टिफिकेट सर्वांना कंपल्सरी आहे त्यामध्ये कोणत्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाचा असा स्पेसिफिक उल्लेख नाही जसं दहावी आणि बारावी बाबत आहे तसं मात्र डिग्रीबाबत नाही त्यामुळे डिग्रीचे संपूर्ण मार्कशीट तर तुमच्याकडे असणे आवश्यकच आहे त्याबरोबर तुमच्याकडे कन्वर्जन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे कन्वर्जन सर्टिफिकेट कशा प्रकारे बनवायचं याबाबत संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणारच आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या संबंधित कॉलेजमधून तयार करून घेतलं तर याची अडचण तुम्हाला येणार नाही आता तुमच्याकडे वेळ आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी साधारण तुम्हाला दहा ते पंधरा दिवस लागू शकतात त्यामुळे आजच तुम्ही तुमच्या महाविद्यालयात किंवा कॉलेजमध्ये चौकशी करा तुमच्याकडे फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर या तीनही वर्षाची मार्कशीट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जर सेमिस्टर पॅटर्नमध्ये असाल तर तुमच्याकडे संपूर्ण सेमिस्टरचे मार्कशीट असणं आवश्यक आहे आता ग्रॅज्युएशनचं झाल्यानंतर तुमच्याकडे जर समजा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशनचं डिग्री मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जर दोन वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर दोन्ही वर्षाचं मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सेमिस्टर पॅटर्न असेल तर संपूर्ण सेमिस्टरचे मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला कन्वर्जन्स सर्टिफिकेट असणे तुमच्याकडे आवश्यक आहे ते तुम्हाला बनवून घ्यायचं आहे सर्वप्रथम तुमच्याकडे एस एस सीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे एच एस सीचं मार्कशीट असणं आवश्यक आहे संपूर्ण ग्रॅज्युएशनच्या वर्षाची मार्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे इन केस तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर संपूर्ण पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता यानंतर एल एल बी थ्री इयर सीई टी दोन हजार तेवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी मित्रांनो हे दोन हजार बावीसचं ब्राउचर असल्यामुळे येथे दोन हजार बावीस आलेला आहे एल बी थ्री इयर सीई टी दोन हजार तेवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याकडे असणे आवश्यक आहे इन केस तुमच्याकडे जर ॲप्लिकेशन फॉर्म नसेल ई टीचं तर तुम्ही ई टीच्या वेबसाईटवर शंभर रुपये पे करून ई टीचं ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करू शकता तुम्हाला ई टीचं हॉल तिकीट असणं आवश्यक आहे परंतु ते मेंडेटरी नाही तर ते ऑप्शनल आहे यानंतर तुमच्याकडे एम एच एल बी थ्री इयर सीई टी दोन हजार तेवीसचं स्कोअर कार्ड असणं आवश्यक आहे आता तुमच्याकडे जर स्कोअर कार्ड नसेल तर तुम्ही लगेच सी टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड करून ठेवू शकता पी डी एफ फाईलमध्ये हे तुम्हाला कॅप राऊंडच्या वेळेस कामं येणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे याला आपण रहिवासी दाखला म्हणतो तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट जर नसेल तर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट मेन्शनिंग प्लेस ऑफ बर्थ मग तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे इन केस तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेटही नसेल तर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे परंतु त्यावर प्लेस ऑफ बर्थचा उल्लेख हवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट पाहिजे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे परंतु त्यावर प्लेस ऑफ बर्थचा उल्लेख असणं आवश्यक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एम एस कॅन्डिडेटसाठी हे संपूर्ण डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे इन केस आता तुम्ही जर आउटसाइड महाराष्ट्र जर असाल तर तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट या कोणत्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आता विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मार्कशीट झाल्यानंतर तुमच्याकडे अदर कोणते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता तुम्ही जर महाराष्ट्र स्टेट टाईप ए बी सी डी ई e, यामध्ये जर येत असताल तर त्याकरता काय क्रायटेरिया आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे हे समजण्यासाठी अतिशय सोपं आहे त्याकरता तुम्हाला स्क्रीनवर लक्ष द्यावं लागेल महाराष्ट्र स्टेट टाईप ए कॅन्डिडेटमध्ये कोणकोणते कौन विद्यार्थी येतात तर ज्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ज्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याचबरोबर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे आणि कम्युनिटी नेटिव्हिटी आणि डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट आहे या चारपैकी कोणतंही एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही महाराष्ट्र टाईप एमध्ये येता परंतु हे चारही सर्टिफिकेट स्टेट ऑफ महाराष्ट्राचे असायला हवेत आता तुमच्याकडे या चारहीपैकी कोणतं सर्टिफिकेट जर नसेल तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट टाईप बी कॅन्डिडेट यामध्ये तुम्ही बोलणार आहात तर त्याकरता काय क्रायटेरिया आहे तर त्याकरता विद्यार्थी मित्रांनो डोमेशल सर्टिफिकेट एक तर तुमच्या वडिलांचं असावं किंवा आई तुमच्या आईचं असावं तुमच्या स्वतःकडे जर डोमेसाईल सर्टिफिकेट जर नसेल तर डोमेशाईल सर्टिफिकेट तुमच्या आईकडे असावं किंवा तुमच्या वडिलांकडे असावं असं जर असेल क्यों क्यों टाइप तर तुम्ही टाईप बी मध्ये येणार आहात आता विद्यार्थी मित्रांनो टाईप सीमध्ये कोणते विद्यार्थी येणार ज्या विद्यार्थ्यांचे पालक मग तुमची आई असेल किंवा तुमचे वडील असतील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर एम्प्लॉय असतील तर तुम्ही महाराष्ट्र टाईप सी मध्ये येणार यानंतर महाराष्ट्र स्टेट टाईप डीमध्ये मध्ये कोणकोणते विद्यार्थी येणार ज्या विद्यार्थ्यांचे पालक महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट अंडरटेकिंग एम्प्लॉई आहेत आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं रहसी असल्याचं दाखला आहे असे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट टाईप डी मध्ये येणार आणि आता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र स्टेट टाईप ईमध्ये कोणते विद्यार्थी येणार महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड बॉर्डर एरिया म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या डिस्प्युटेड बॉर्डरवर राहणारे विद्यार्थी या टाईप ईमध्ये येणार तर त्याकरता तुमच्याकडे सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट कॅन्डिडेट बिलॉंग टू द डिस्प्युटेड बॉर्डर एरिया प्रो फार्मा तुम्ही जर टाईप ईमध्ये येत असाल तर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या डिस्प्युटेड बॉर्डरवर राहत आहेत अशा प्रकारचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कॅन्डिडेट स्टेटिंग दॅट द मदर टंग ऑफ द कॅन्डिडेट इज मराठी इन प्रो फार्मा जी टू तर विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुमच्याकडे मातृभाषा ही मराठी आहे त्याकरता प्रो फार्मा जी टू तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आता हे प्रो फार्मा बी वन जी वन जी टू हे तुम्हाला कुठे मिळणार आहे तर तुम्हाला कॅप ॲडमिशन सुरू झाल्यानंतर कॅपच्या पोर्टलवर एक ब्राउचर येणार आहे त्या ब्राउचरमध्ये हे संपूर्ण प्रोफार्मा तुम्हाला मिळणार आहे तर त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे संपूर्ण व्यवस्थित भरायचं आहे आणि त्याला सर्टिफाईड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मास्टर टाईप ए बी सी डी ई e. याची संपूर्ण माहिती आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांकरता ही माहिती महत्त्वाची आहे जे विद्यार्थी एस सी आणि एस सीमध्ये मोडतात अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टीची कल्पना नाही की त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुमचं ॲडमिशन होणार नाही त्यामुळे लगेचच जवळच्या सेंटरला भेट द्या आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी प्रोसिजर सुरू करा त्या प्रोसिजरमध्ये तुमच्याकडे एक रिसिप्ट येणार आहे तर ती रिसिप्ट तुम्ही कॅप ॲडमिशन सुरू झाल्यानंतर ती अपलोड करायची आहे आणि राऊंड टूच्या अगोदर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॉलेजमध्ये जमा करावा लागणार आहे आता एस टी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी व्ही डी टी एन टी एन टी ए बी सी डी आणि ओ बी सी त्याचबरोबर एस बी सी कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक का आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे याचबरोबर बरेच विद्यार्थी डब्ल्यू एसमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांकडे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकल विकर सेक्शन हे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जवळच्या सेंटरमध्ये जाऊन ते काढून घेऊ शकता याबरोबर एक्स सर्व्हिसमॅन जर असतील तर तुमच्याकडे डिफेन्स सर्व्हिस सर्टिफिकेट आणि डोमेसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पर्सनल विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट म्हणून जर फॉर्म भरत असताल तर तुमच्याकडे पी डब्ल्यू डी मेडिकल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे त्याचबरोबर डोमेसाइल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर जम्मू अँड काश्मीर माइग्रेंट स्टुडंट असताना त्याबाबत प्रो फार्मा जे प्रो फार्मा के किंवा प्रो फार्मा यल तुमच्याकडे असणे आवश्यक आहे याचबरोबर तुम्ही जर मायनॉरिटी स्टुडंट असताल तर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे त्यानंतर तुमच्याकडे डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट फॉर द रिस्पेक्टिव्ह लिंग्विस्टिक रिलिजियस मायनॉरिटी कमिटी इन प्रो फार्मा ओ तर मित्रांनो तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आणि डिक्लेरेशन ऑफ द कॅन्डिडेट फॉर द रिस्पेक्टिव्ह लिंग्विस्टिक तर तो प्रो फार्मा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि आता जे विद्यार्थी अनाथ आहेत अशा विद्यार्थ्यांकडे अनाथ असल्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जे तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये मिळणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ज्या ज्या कॅटेगरीमधून येतात त्या कॅटेगिरीचे असल्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे अन्यथा तुमचं ओपनमधून ॲडमिशन पडणार आहे तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुमचं ॲडमिशन हे ओपन कॅटेगरीमधून गृहित धरलं जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की ओपन कॅटेगरीचं मिरिट हे नेहमी हाय जात असतं त्यामुळे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असताल तर लगेचच कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तसेच नॉन क्रिमियल सर्टिफिकेट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला कास्टमध्ये असल्याचा फायदा घेता येईल आणि यावर्षी तुम्हाला लॉच्या ॲडमिशनमध्ये सीट मिळणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे मित्रांनो याचबरोबर कॅप ॲडमिशन हे येत्या एक दोन दिवसामध्ये सुरू होणार आहे तर त्यामुळे तुमच्याकडे हे संपूर्ण कागदपत्र नसतील तर लगेचच ही संपूर्ण कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात करा तुम्ही जर लॉ सीई टी थ्री इयर आणि लॉ सीई टी फाय इयरची तयारी करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर फॉलो करत चला कारण ई टी सेलच्या वेबसाईटवर रोज नवीन नवीन अपडेट येत असतात या संपूर्ण अपडेट्स आम्ही रेग्युलरली तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो